यस श्योर. सर्व विद्यार्थी मित्रांचं या आपल्या ऑनलाईन यूट्यूब सेशनमध्ये सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भारतातल्या सर्वात मोठ्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म अनअकॅडमी या माध्यमातून आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण टॉपिकवर या ठिकाणी काम करतोय. इतिहासाच्या विषयासंदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात असू द्या की यापूर्वी आपण कालच्या लेक्चरमध्ये आनंदीबाई जोशी यांच्यावर या ठिकाणी बोललो. आज आपण एका महत्त्वपूर्ण टॉपिकवर या ठिकाणी चर्चा करतोय, त्या म्हणजे या ठिकाणी भारतातल्या एक अत्यंत महत्त्वपूर्ण अनसंग, ज्याला आपण म्हणू शकतो, जे कधीच ऐकलं नाही अशा एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी सुधारक म्हणता येईल, भारताच्या रुग्णांना सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे यांच्यावर आज आपण या ठिकाणी काम करणार आहोत. तर भारताच्या एक अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी महिला या ठिकाणी पाहायला भेटतात की त्यांच्यावर आज आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. तर रखमाबाई सावे आणि याच स्वरूपामध्ये हे काम करत असताना आपण आणखीन महत्त्वपूर्ण या ठिकाणी घटकांवर चर्चा करणार आहोत की ज्याद्वारे भारतामध्ये कशाप्रकारे यांच्या रखमाबाई आणि त्याचबरोबर यांचे जे पती होते दाजीबा, रखमाबाई विरुद्ध दाजीबा या प्रकरणामध्ये कशाप्रकारे मुख्यतः खटला दाखल झाला आणि या केसच्या माध्यमातून भारतीय इतिहासामध्ये विवाह संमती विधेयक क्रमांक 2 जे सन 1891 या ठिकाणी लागू झालं तर ते कसं या ठिकाणी आलं, तर या सगळ्या गोष्टींवर आपण या ठिकाणी आजच्या या सेशनमध्ये या ठिकाणी काम करणार आहोत मित्रांनो. तर आजचं हे सेशन हे अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे, ज्यामध्ये आपण एकदम डिटेलपणे या रखमाबाई जनार्दन सावे यांच्यावर या ठिकाणी काम करणार आहोत. लक्षात घ्या, यांचं नाव सावे देखील यांना म्हटलं जातं आणि राऊत असं देखील या ठिकाणी यांचं नाव या ठिकाणी आहे. तर एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व पाहायला भेटतं, अत्यंत दुर्मिळ असा फोटो या ठिकाणी हा समोर तुम्हाला दिसत असेल तो या ठिकाणी आहे. पहा, आपल्या आजच्या या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वपूर्ण या ठिकाणी इनिशिएटिव आहे, तर त्या संदर्भामध्ये मी तुमच्याशी थोडीशी चर्चा करेल. पहा मित्रांनो, अन अकॅडमीनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण इनिशिएटिव या ठिकाणी सध्या घेतलेली आहे, ज्यामध्ये अन अकॅडमी लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला एक वरदान म्हणून ठरलेले आहे. इथं तर पाहिलं तर अन अकॅडमीनं महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर आपल्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी घेतलेले आहेत आणि MPSC च्या क्षेत्रामध्ये जे पण काही टॉप एज्युकेटर म्हणून ज्यांच्याकडे तुम्ही पाहता ते सारेच्या सारे टॉप एज्युकेटर अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आहे. म्हणजे इथं जर आपण पाहिलं, पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले लोक या ठिकाणी इथं शिकायला येतात पुण्यामध्ये, आणि विशेषतः जर आपण पाहिलं की पुणे हे विद्येचं माहेरघर पण या ठिकाणी म्हटलं गेलं, तर या पुण्यामध्ये टॉप एज्युकेटर जे या ठिकाणी शिकवत होते आणि या पुण्यातनं बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी अनेक या ठिकाणी MPSC चे पोस्ट देखील मिळवत होते पुण्यामध्ये शिक्षणासाठी येऊन, इथलं नॉलेज घेऊन. तर अशा प्रकारचे सर्वच पुण्यातले जवळपास सर्वच एज्युकेटर, महाराष्ट्रातले म्हणूया आपण, सगळेच एज्युकेटर आता सध्या अनअकॅडमीवर या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं लॉकडाऊनच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये अत्यंत कमी शुल्कामध्ये तुम्हाला एक विषय अनेक एज्युकेटरच्या थ्रू तुम्हाला शिकण्याची संधी ही या ठिकाणी मिळती आहे. आणि अशातच अनअकॅडमी एक महत्त्वपूर्ण ऑफर देखील तुम्हा विद्यार्थी मित्रांचं, महिन्यांच्या प्लस सबस्क्रिप्शनवर 3 महिने तुम्हाला या ठिकाणी मोफत या ठिकाणी मिळणार आहे. 24 महिन्यांच्या प्लस सबस्क्रिप्शनवर 3 महिने तुम्हाला मोफत या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि याचसोबत दुसरी एक बेस्ट ऑफर या ठिकाणी आहे, तर ती म्हणजे या ठिकाणी 12 महिन्यांच्या प्लस सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 2 महिन्यांचं या ठिकाणी प्लस सबस्क्रिप्शन मिळेल. म्हणजे बघा, दोन ऑफर आहेत, 12 महिन्यांच्या प्लस सबस्क्रिप्शनवर 2 महिने फ्री आणि त्याचबरोबर 24 महिन्यांच्या प्लस सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 3 महिने फ्री. अशा प्रकारचं अन अकॅडमीने एक बेस्ट ऑफर सध्या या ठिकाणी लॉन्च केलेले आहे. तर मित्रांनो, लॉकडाऊन उघडेल त्याच्यानंतर क्लासेस चालू होतील आणि नंतर मी पुण्यात जाईल आणि मग मी शिकेल असं विचार करण्यापेक्षा घरामध्ये राहून अन अकॅडमीच्या या योजनेचा बेनिफिट या ठिकाणी उचला. कारण बघितलं तर ही 1 वर्षाची फीस साधारणतः 9405 रुपये या ठिकाणी आहे. 9405 रुपयामध्ये संपूर्ण वर्षभर तुम्ही अन अकॅडमीचा संपूर्ण कोर्स या ठिकाणी पाहू शकता, तो या ठिकाणी करू शकता, तुम्ही या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता,
तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जर असं वाटलं की आत्ता वेळ नाही आहे तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण करू शकता. तर केवळ 9,405 रुपयामध्ये 1 वर्ष आणि त्याच्यामध्ये 2 महिने फ्री, म्हणजे 14 महिने अनअकॅडमी तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन देते आहे. लक्षात असू द्या, ही मोठी गोष्ट आहे. आणि जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहे, ज्यांना 2 वर्ष लागणार आहे, 3 वर्ष लागणार आहे परीक्षा देण्यासाठी, तर त्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षांचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या, ज्याच्यामध्ये 3 महिने या ठिकाणी मोफत असणार आहे. लक्षात असू द्या, ज्याच्यामध्ये 3 महिने मोफत तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आहे, की तर ही एक बेस्ट ऑफर. म्हणजे एकूण 27 महिने तुम्ही अनअकॅडमीच्या या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी राहू शकता. तर याची पण फीज खूप जास्त नाही आहे, 13,600 रुपये या प्रकारची फीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटती. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर यासाठी तुम्हाला समोर जो डिस्क्रिप्शन बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, तिथं संतोष सी लायू हा रेफरल कोड या ठिकाणी यूज करायचा. लक्षात घ्या, इथं मॅसेज बॉक्समध्ये जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथं संतोष सी लायू या प्रकारचा तिथल्या लिंकवर जावा. तिथल्या लिंकवर जाऊन संतोष सी लायू हा या ठिकाणी रेफरल कोड यूज करा. हा रेफरल कोड यूज केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लक्षात असू द्या, हा या रेफरल कोडच्या थ्रू जर तुम्ही ॲडमिशन या ठिकाणी घेतलं तर तुमच्या या फीजमध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट देखील या ठिकाणी भेटून जाईल. 10% डिस्काउंट पण तुम्हाला संतोष सी लायू या प्रकारच्या रेफरल कोडच्या थ्रू या ॲडमिशन फीजमध्ये मिळून जाईल. तर ही एक बेस्ट ऑफर सध्या अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर सुरू आहे. तर मित्रांनो, या बेसिक इन्फॉर्मेशन सांगितल्यानंतर आता आपण सुरू करूया या ठिकाणी आपलं हे लेक्चर. रखमाबाई जनार्दन सावे, येस, कोण, अर्चना मॅडम आलेल्या आहेत. चलो, गुड आफ्टरनून. जे काही स्टुडंट या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो, त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आणि एक अत्यंत महत्त्वपूर्ण, आज आपण या ठिकाणी लेक्चर करणार आहोत भारताच्या रुग्णांना सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे यांच्या संदर्भात आपण काम करतोय. लक्षात असू द्या, यांचा जन्म आणि त्यांचं निधन कधी झालेलं आहे या दोन गोष्टी आपल्याला प्रत्येक सुधारकांचे किंवा प्रत्येक व्यक्तीची माहिती गरजेचं आहे. तर 22 नोव्हेंबर सन 1864 यांचा जन्म आहे आणि यांचं निधन 25 सप्टेंबर सन 1955 यांचं निधन या ठिकाणी आहे. तर 1955 या आपल्यातनं गेलेले आहेत असं पाहायला भेटतं. चलो, काय दिलेलं आहे पाहूया इथं बघा. आता हे लक्षात असू द्या, यांना सावे पण का म्हणतात आणि राऊत का म्हणतात, दोन्ही नावं कधी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये यांचं नाव सावे म्हणून पाहायला भेटतं तर काही राऊत म्हणून पाहायला भेटतं, तर ते आपल्याला इथं समजून घ्यायचं. बघा, इंग्रज सरकारने राव बहादूरची पदवी आणि त्याचबरोबर जस्टिस ऑफ पीस या पदवीनं सन्मानित कोणाला केलं तर हरिश्चंद्र यादव. हरिश्चंद्र यादवांची मुलगी आहे जयंतीबाई आणि त्या जयंतीबाईची पहिलं लग्न झालं, त्या पहिल्या लग्नातनं त्यांना एक मुलगी जन्माला आली, ती म्हणजे रखमाबाई, जी रखमाबाई साहजिकच हरिश्चंद्र यादव यांची या ठिकाणी नात आहे, त्यांच्या मुलीची मुलगी या ठिकाणी पाहायला भेटती. आता पहा इथं काय बरं बेसिक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. तर आपल्याला पाहायला भेटतं बघा इथं, एक मिनिट, यस, हा पहा, आता पहा, हरिश्चंद्र यादव जे होते ते इंग्रज सरकारच्या नोकरीमध्ये काम करत होते, त्यांना जस्टिस ऑफ पीस या पदवीनं सन्मानित केलं होतं. यांची पत्नी, यांची मुलगी आहे जयंतीबाई, या जयंतीबाईचं लग्न झालं ते या ठिकाणी साव्यांसोबत, जनार्दन साव्यांसोबत जयंतीबाईचं लग्न झालं आणि जनार्दन सावे आणि जयंतीबाई यांच्यातनं या ठिकाणी रखमाबाई यांचा या ठिकाणी जन्म झाला. म्हणजे जनार्दन सावे आणि जयंतीबाई यांची मुलगी आहे रखमाबाई. परंतु झालं काय, तर जयंतीबाई अवघ्या 17व्या वर्षीच या ठिकाणी विधवा झाल्या. लहान वयातच म्हणजे त्यांचा पती या ठिकाणी मरण पावलेला आहे पाहायला भेटतं. आणि म्हणून मग जयंतीबाई दुसरा विवाह करतात, दुसरा विवाह डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत यांच्यासोबत करतात. तर पहिल्या पतीकडनं त्यांना रखमाबाई या ठिकाणी जन्माला आली होती. आता त्यांचं पतीचं निधन झाल्यानंतर ते दुसरा विवाह करतात डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत यांच्यासोबत. आणि म्हणून रखमाबाईंच्या नावाला
सावे आणि राऊत असे दोन्ही नावं आपल्याला पाहायला भेटतात. तर हे लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थ्यांना कळत नाही सावे काय आणि राऊत का असं का, तर हे याचं कारण पहा. राऊत हे कोण होते? वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक आणि शल्यचिकित्सक या ठिकाणी आहेत असं आपल्याला दिसतं. आता पहा, रखमाबाई आणि त्याचबरोबर जयंतीबाई यांच्या पहिल्या पतीची म्हणजेच जनार्दन पांडुरंग सावे यांची मुलगी, तरी देखील त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात डॉक्टर रखमा सखाराम राऊत यांचा या ठिकाणी विशेष हात होता. म्हणजे लग्न झाल्यानंतर साहजिकच आपल्या मुलीसोबत या ठिकाणी त्या राहिल्यात, आपल्या दुसऱ्या पतीसोबत राहताना आपल्या मुलीसोबत राहिलेल्या आहेत त्यांनी. आणि या रखमाबाईचं संपूर्ण व्यक्ती चरित्र किंवा तिचं जीवनचरित्र घडवण्यामध्ये डॉक्टर सखाराम राऊत यांचा विशेष हात होता असं पाहायला भेटतं. साहजिकच वयवर्ष 11व्या वर्षी त्यांचं विवाह झालेलं आहे दादाजी भिकाजी यांच्यासोबत. दादाजी भिकाजी यांच्यासोबत त्यांचं या ठिकाणी 11व्या वर्षी वयाचा या ठिकाणी विवाह झालेला आहे. आता रखमाबाई आणि त्यांची आई जयंतीबाई यांच्यावर प्रार्थना समाज आणि आर्य समाजाचा या दोघांचा प्रभाव होता असं एकंदरीत पाहायला भेटतं. या दोघीजणी त्यांच्या वैयक्तिक या जीवनामध्ये नित्य नियमाने यांच्या बैठकीत उपस्थित होत होत्या आणि दोन्ही पण सुधारणावादी होते आणि सुधारणावादी संघटनांचा त्यांच्यावर प्रभाव या ठिकाणी होता. म्हणजे आपण पाहतो बघा, 19व्या शतकात दोन वर्ग पाहायला भेटतात, एक सनातनी आणि दुसरे सुधारणावादी. तर या रखमाबाई आणि त्यांची आई प्रार्थना आणि आर्य समाजाच्या बैठकींना उपस्थित राहत होत्या आणि म्हणून साहजिकच त्यांच्यावर सुधारणावादी विचार या ठिकाणी होता असं एकंदरीत पाहायला भेटतं. पुढं काय झालं बघा, आता हा सुप्रसिद्ध खटला जो आपण या ठिकाणी पाहतो तो म्हणजे रखमाबाई आणि दादाजी भिकाजी खटला, त्यांचे जे पती आहेत त्यांचा आणि रखमाबाईंचा खटला नेमका काय झाला, तर त्या संदर्भामध्ये आता आपल्याला या ठिकाणी बोलायचं बघा. आता बघा, हा प्रसिद्ध खटला भारतीय इतिहासामध्ये या ठिकाणी मांडला जातो जो सन 1885 साली होता. काय होतं बघा, दादाजी भिकाजी यांच्या आईच्या निधनानंतर दादाजी हे या ठिकाणी आपला जो मामा होता नारायण धर्माजी यांच्यासोबत ते राहू लागलेत, आपल्या पत्नीला घेऊन मामाकडे राहायला लागलेत. नारायण धर्माजी यांच्या सहवासात दादाजी भिकाजी गेल्यानंतर ते खूप जास्त आळशी बनले, काम करत नव्हते, काही दिवसभर झोपून राहायचे, आळस करायचे, पैसा कमवत नव्हते. आणि मग त्याचबरोबर या नारायण धर्माजीचं घरचं वातावरण काही योग्य नव्हतं, त्या घरच्या वातावरणामध्ये म्हणजे ते योग्य नव्हतं, वेगवेगळ्या प्रकारचं व्यसनं नारायण धर्माजी यांना होती आणि त्यामुळं त्यांच्या पत्नी जी होती नारायण धर्माजींची पत्नी जी मुख्य दादाजी भिकाजी यांची मामी लागणार आहे, तर त्यांनी या ठिकाणी अनेक वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आणि मग या सगळ्या गोष्टीमुळं रखमाबाई यांना या सगळ्या गोष्टी पाहावत नव्हत्या, या योग्य वाटत नव्हत्या. आणि म्हणून मग पाहायला भेटतं रखमाबाई ज्या होत्या त्या रखमाबाईंनी दादाजी सोबत राहण्यास या ठिकाणी नकार दिलेला आहे असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. त्या पतीला सोडण्याची भूमिका ते घेतात आणि त्या माहेरी निघून येतात. आता बघा, भारतीय संस्कृतीचं आपण पाहिलं, आपली संस्कृती काय सांगती की ज्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर जवळपास दुसरा जन्म असतो असं म्हटलं जातं. आणि आपल्याकडे एक म्हण आहे बघा, दिल्या घरी सुखी रा. म्हणजे आपण काय करतो, एखाद्या स्त्रीवर कितीही तिच्या सासरकडनं अन्याय अत्याचार होत असला तरी आपण म्हणतो देवाघरी सुखी रा किंवा दिल्या घरी सुखी रा या प्रकारे. मात्र तसा दृष्टिकोन हे रखमाबाईची आई आणि वडील जे होते त्यांनी घेतला नव्हता, हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे. सखाराम अर्जुन राऊत आणि जयंतीबाई यांनी रखमाबाईचा निर्णय हा योग्य आहे म्हणजे आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे ते राहिलेले आहेत, खंबीरपणे उभे राहिलेले आहेत असं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि त्या रखमाबाई जी सासर लात मारून आली होती, आपल्या नवऱ्याला सोडून आली होती, का बरं, कारण नवरा उद्योगशील नाही आहे, आळशी बनलेला आहे. आणि त्या नवऱ्यानं या ठिकाणी ज्या मामाच्या घरात राहिले तिथं वेगवेगळे उद्योग चालत आहेत, त्याला वैतागून या रखमाबाई त्याचा त्याला सोडून या ठिकाणी घरी येतात आणि आई वडील पण तिचं स्वागत करतात आणि म्हणतात की तू आता कुठं जाऊ नको, आमच्या घरीच राहा, आमच्या घरात राहण्याची परवानगी दिली गेली आणि तू काय करतो, तो पूर्वरित आयुष्य शिक्षणामध्ये घालव, म्हणजे शिक्षणावर तू या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित कर, बाकी त्या नवऱ्याला सोडून दे, अशा प्रकारची ती भूमिका होती. साहजिकच नवरोबा दादाजी भिकाजी हा कोर्टामध्ये जातो आणि कोर्टामध्ये या
रखमाबाईच्या विरोधामध्ये केस दाखल करतो. का बरं? कारण ही माझी धर्मपत्नी आहे आणि माझ्याकडे नांदायला येत नाही, यामुळं या प्रकारच्या कोर्टामध्ये केस दाखल केली जाते. आता पुढं काय होतं, न्यायालयीन कारवाई सुरू होतीये आणि रखमाबाई यांनी दादाजी भिकाजी यांना आणि या न्यायालयीन कार्यवाहीमध्ये रखमाबाईंनं दादाजी भिकाजीला आपला पती मानण्यासच नकार दिला. पती मानण्यास नकार देण्यामागचं कारण काय होतं ते पण आपण या ठिकाणी पाहूया. साहजिकच जसं मी सांगितलं, प्रार्थना समाज आणि आर्य समाजाच्या विचारांचा प्रभाव यांच्यावर होता आणि याचमुळं या सुधारणावादी होत्या. आणि यांनी सांगितलं वय वर्ष अकरा असताना या ठिकाणी माझा विवाह झालेला आहे. वय वर्ष 11 असताना माझा विवाह झाला आहे. म्हणजेच काय, मी कोण आहे तर मी संज्ञान नाही आहे, मला ज्ञान नाही आहे विवाहाचं. आणि अशा बालवयात माझा विवाह झालेला आहे, त्यामुळं मला या ठिकाणी त्यावेळेस काही कळत नव्हतं, त्या वयात माझा विवाह झाला. आता मी संज्ञान झालेले आहे, आता मी या माझ्या पतीला माझा पती मानण्यास नकार देत आहे. अशी एक क्रांतिकारी भूमिका ही त्यावेळेस या ठिकाणी जनार्दन रखमाबाई सावे यांनी घेतलेली होती असं पाहायला भेटतं. तर लहान वयामध्ये माझ्या घरच्यांनी माझं लग्न लावून दिलं, मात्र ज्या पतीबरोबर मला संपूर्ण आयुष्य करायचं आहे तो प्रति कसा आहे, काय आहे, विवाह संबंधात माझी कसलीही संकल्पना नव्हती. अरे बालवयात विवाह होता आणि म्हणून या पतीला मी माझा पती मानण्यास नकार देत आहे, दादाजी भिकाजींना मी नकार देत आहे माझा पती मानण्यास. ही भूमिका त्यांनी घेतली. परिणाम काय झाला, तर दादाजी परिणाम असा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. हां, परिणाम या ठिकाणी पाहायला भेटतो की दादाजी भिकाजी यांनी न्यायालयात आपल्या वैवाहिक अधिकाराची पुनर्स्थापना करण्याची मागणी या ठिकाणी ठेवली. ते म्हणाले, नाही, ही माझी धर्मपत्नी आहे आणि तिच्यावर माझा अधिकार आहे. बघा, आपण म्हणतो बघा, एकदा लग्न झालं की मग त्या पुरुषाचा त्या पतीवर 7 जन्मापर्यंतचा अधिकार असतो, असं जुन्या ब्राह्मण कथा. तर त्याच पुराण कथांच्या माध्यमातून त्याने भूमिका घेतली माझ्या वैवाहिक अधिकाराची पुनर्स्थापना करण्याची. मग त्यावेळेस रॉबर्ट हिल पिंडले होते बघा, तर न्यायाधीश होते रॉबर्ट हिल पिंडले, यांचं नाव थोडंसं लक्षात असू द्या. तर हे पिन्हे यांनी एक निकाल दिला आणि त्यांनी भूमिका अशी घेतली की बालवयामध्ये या रखमाबाईचा विवाह झालेला आहे, तिला काही समज नाही आणि त्यामुळं तिला तिच्या पतीकडं जाण्यास जबरदस्ती करता येऊ शकत नाही. ही भूमिका घेतली. ते त्यांची इच्छेनुसार आपल्या माहेरी आलेले आहेत आणि त्यामुळं बालवयात विवाह झालेला आहे, त्यामुळं हा विवाह घटनात्मकरित्या योग्य ठरू नये अशी भूमिका घेतली आणि त्यामुळं तिला तिच्या घरी जाण्यास, तिला तिच्या पतीकडे जाण्यास जबरदस्ती तिच्या पतीनं करू नये. ही भूमिका साहजिकच या निकालाच्या विरोधात या दादाजी भिकाजीने अपील केलेली आहे. आता बघा, याचमुळं महाराष्ट्रात कलह निर्माण झाला, एक वातावरण निर्माण होतं आणि यामध्ये सनातनी विरुद्ध या ठिकाणी सुधारणावादी एकमेकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी उभे राहतात, ज्याला पुरोगामी आणि प्रतिगामी असंही आपण या ठिकाणी म्हणतो. बघा, रखमाबाई यांच्या बाजूनं JD इन्व्हर्टी आणि त्याचबरोबर KT तेलंग यांनी वकिली म्हणून काम पाहिलं. तर हे नाव लक्षात असू द्या, KT तेलंग. रखमाबाईच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायाधीश कोण होते, तर या ठिकाणी KT तेलंग होते. आणि ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं KT तेलंगनी असा निकाल लागल्यामुळं जसं आपल्याला दिसून येतं, KT तेलंग यांनी ही केस जिंकलेली होती याचा अर्थ आहे. कारण न्यायालयाने सांगितलं की या प्रकारच्या बालविवाहाला आम्ही मान्यता देत नाही आणि त्या रखमाबाईवर जबरदस्ती पण करू नका. तर बघा, KT तेलंग हे त्यांचे वकील होते, हे तर IMP करून ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, पुढं पाहायला भेटतं, सनातनी आणि हिंदू सुधारणावादी यांच्यामध्ये या ठिकाणी आता संघर्षाला सुरुवात होती. मी जसं सांगितलं तुम्हाला की पुरोगामी आणि त्याचबरोबर प्रतिगामी, पुरोगामी आणि प्रतिगामी असे दोन लोक एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. पुरोगामी काय आणि प्रतिगामी काय हे पण थोडंसं तुम्हाला समजावून सांगतो. जे सुधारणावादी आहेत, जे जुन्या वाईट रूढी परंपरांना नाकारतात अशांना पुरोगामी म्हटलं जातं. तर जे जुन्या वाईट चालीरीती परंपरा यांना चिकटून राहतात, धर्मात जे सांगितलेलं आहे तेच प्रमाण माना अशी भूमिका घेतात, ते प्रतिगामी आहेत. मग प्रतिगाम्यांनी भूमिका काय घेतली, तर एका स्त्रीला तिच्या पतीच्या विरोधामध्ये जाण्याचा अधिकार नाही, एक.
एकदा का देवा ब्राह्मणांसोबत लग्न लागलं तर ती स्त्री त्या पतीची आयुष्यभर या ठिकाणी साथीदार असणार आहे. त्या स्त्रीला पतीच्या विरोधात भूमिका घेण्याचा अधिकार नाही, ही भूमिका आहे. आणि त्याचबरोबर न्यायालयाने जो निकाल दिला होता, बालविवाह झाल्यामुळं हिला तशा प्रकारची जबरदस्ती करता येत नाही, तर ह्या प्रतिगामी म्हणत होते की बालविवाह म्हणजे स्त्रीला राजस्वाला प्राप्त होण्याच्या आधीच तिचं लग्न लावणं, म्हणजेच स्त्रीचं बालविवाह करणं हा आमच्या धर्मातील बाब आहे, या प्रकारची भूमिका प्रतिगाम्यांची या ठिकाणी राहिलेली होती. कारण की बालविवाह जर स्त्रियांचा झाला नाही तर या स्त्रिया दुसऱ्या वर्णातल्या पुरुषांसोबत विवाह करतील, ज्यामुळं आमची वर्णाश्रम पद्धत, चातुर्वर्ण व्यवस्था ही नष्ट होईल, अशी भूमिका यामध्ये या ठिकाणी राहिलेली होती असं पाहायला भेटतं. मग इथं आपल्याला काय दिसतं, तर यामध्ये आपल्याला दिसतं की पूर्वगामी आणि प्रतिगामी यांच्यामध्ये संघर्ष जन्माला येतो. मग लोकमान्य टिळक जे त्यावेळेस मराठा वृत्तपत्र चालवत होते आणि व्ही एन मंडलिक हे त्यावेळेस नेटिव ओपिनियन हे वृत्तपत्र या ठिकाणी चालवत होते असं आपल्याला पाहायला भेटतं. आता बघा, आपण इथं गंमत म्हणजे काय बघा, की ज्यांना आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रमुख या ठिकाणी मानतो असे लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर व्ही एन मंडलिक हे पण एक सुधारणावादी आहेत. मुख्यतः त्यांचं एक नेटिव ओपिनियन नावाचं वृत्तपत्र होतं. हे जरी राष्ट्रीय लढ्यामध्ये प्रमुख असले तरी देखील सामाजिक लढ्यांमध्ये यांना मात्र या ठिकाणी खूप जास्त टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आणि त्याच प्रकारच्या संदर्भात पाहायला भेटतं मराठा वृत्तपत्रातनं आणि नेटिव ओपिनियन वृत्तपत्रातनं प्रतिगाम्यांचा पक्ष उचलून धरला आणि रखमाबाईच्या विरोधात भूमिका घेतली गेली असं पाहायला भेटतं. आणि न्यायमूर्ती पिल्लेने जो निकाल दिलेला होता त्याच्यावर मराठा आणि नेटिव ओपिनियनबद्दल मोठ्या प्रमाणात टीका या ठिकाणी झालेल्या होत्या असं देखील दिसतं. आता याच वेळेस पुरोगाम्यांचा प्रतिपक्ष उचलून धरणारे कोण होते, तर पुरोगाम्यांचा प्रतिपक्ष उचलून धरणारे होते बहरामजी मलबारी, न्यायमूर्ती रानडे, आर जी भांडारकर यांच्यासारखे लोक. बहरामजी मलबारी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे एक पारसी नाव दिसतं आपल्याला आणि पारसी समाजातले एक महत्त्वपूर्ण सुधारक म्हणून आपण या बहरामजी मलबारींकडे पाहू शकतो. यांचं एक वृत्तपत्र होतं इंडियन स्पेक्टॅटर. आता याच काळामध्ये एक केस झाली होती जिला फुलवणी प्रकरण या नावानं आपण संबोधतो. फुलवणी ही एक सुरतमध्ये राहणारी एक लहान मुलगी होती जिचं 11व्या वर्षी या ठिकाणी तिचा विवाह झाला होता 38 वर्षाच्या एका तरुणाबरोबर. 38 वर्षाच्या एका तरुणाबरोबर या 11 वर्षाच्या फुलमणीचा विवाह झाला होता जी सुरतमध्ये राहत होती. परंतु झालं असं, तर या तिच्या पतीकडनं अतिसंभोग केल्यामुळं या फुलमणीचं अंथरुणातच निधन झालेलं होतं. आणि यामुळं संपूर्ण भारतामध्ये फुलमणीच्या या प्रकारच्या फुलमणीबद्दल सहानुभूती निर्माण झालेली होती असं आपल्याला एकंदरीत दिसतं. म्हणजेच काय, भारतामध्ये आता असा एक विचार या काळामध्ये पुढे येत होता की काय खरंच मुलीचं विवाह योग्य वय हे 11 करणं, हे या ठिकाणी 11 वर्ष जे किंवा 10 वर्ष जे आहे ते या ठिकाणी करणं हे योग्य आहे का. कारण जर का फुलमणीचं निधन जर यामध्ये होतंय तर आपल्याला यामध्ये जरूर या ठिकाणी बदल करणं गरजेचं आहे. फुलमणीच्या निधनामुळं संपूर्ण भारतात वातावरण पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असं बनल्याचं दिसतं आणि यातच भर पडलं ते म्हणजे रखमाबाईचं प्रकरण. मग बहरामजी मलबारी हे गुजरात प्रांतातलेच पाहायला भेटतात, त्यांना सुरतमधली घटना या ठिकाणी पाहायला भेटली, ऐकायला भेटली आणि म्हणून मग जसा बळी फुलमणीचा गेला तसा रखमाबाईचा जाऊ नये या विचारातनं त्यांनी रखमाबाई बचाव कृती समिती किंवा रुक्मिणीबाई किंवा रखमाबाई बचाव कृती समिती स्थापन केली आणि रखमाबाईच्या या लढ्यामध्ये त्यांनी पुरोगाम्यांची बाजू घेतली, रखमाबाईची बाजू घेतली. मग यामध्ये कोण कोण होतं, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, भांडारकर ही भूमिका होती. पहा पुढं काय झालं, तर पुढं या ठिकाणी 4 फेब्रुवारी 1887ला मुख्य न्यायाधीश चार्ल्स सर्जेंट व जस्टिस फर्रन यांनी आधीचा जो निकाल दिला होता, पिनलेनं जो निकाल दिला होता तो निकाल बदलवला. कारण काय बघितलं तर इथं खूप जास्त वातावरण निर्मिती या ठिकाणी बनलेली आहे आणि पुरोगामी आणि प्रतिगामाचा संघर्ष जोरात सुरू आहे. मग अशा परिस्थितीमध्ये या दोन न्यायाधीशांनी निर्णय जो बदलला, मग निर्णय काय दिला, रखमाबाईंनी आपल्या पतीच्या घरी नांदण्यास जावं, रखमाबाईनं आपल्या पतीच्या घरी नांदण्यास जावं.
नाही तर त्यांनी या ठिकाणी 6 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा, अन्यथा 6 महिन्याचा तुरुंगवासाला सामोरं जावं. आता रखमाबाईकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे एक तर जो पती आहे, जो आळशी आहे, जो व्यसनी आहे, जो मामाच्या घरी राहतो आहे, स्वतःवर डिपेंड न राहता मामावर डिपेंड राहतो, अशा पतीला माझा पती मानायचा आणि संपूर्ण आयुष्यभर त्याची या ठिकाणी त्याच्या बंधनात राहायचं, की स्वतःचं जीवन स्वतःच्या मताप्रमाणे मर्जीप्रमाणे वागवायचं, तुरुंगात राहायचं. म्हणजे त्याला जर पती मानलं नाही, त्याच्या घरी गेलो नाही, तर तुरुंगवास आपल्याला या ठिकाणी तुरुंगात जावं लागेल. लक्षात असू द्या, या रखमाबाईंनं त्यावेळेस निर्णय घेतला की मी 6 महिन्यांचा तुरुंगवास भोगण्यास तयार आहे, परंतु याला पती मानण्यास तयार नाही, याच्या घरी मी या ठिकाणी ना द्यायला जाणार नाही, अशी ती भूमिका, म्हणजे या काळातल्या स्त्रिया पण घेत नाहीत ती भूमिका या ठिकाणी रखमाबाईनं त्यावेळेस घेतली. कारण रखमाबाईंच्या समोर केवळ स्वतःचं जीवन नव्हतं, तर भारतातल्या अशा लाखो करोडो महिलांचं जीवन होतं, की रखमाबाईंचा निर्णय हे त्यांचं जीवन पलटवून लावणार होता. आणि म्हणून रखमाबाई म्हणाले की ठीक आहे, मी 6 महिने तुरुंगवास भोगल, मात्र त्याकडे जाणार नाही. आता पहा या प्रकरणात काय झालं. या प्रकरणात स्वतः राणी विक्टोरिया ज्या होत्या त्यांनी हस्तक्षेप केला. म्हणजे लंडनपर्यंत ही संपूर्ण बातमी गेलेली आहे असं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. राणी विक्टोरियाने हस्तक्षेप केला आणि न्यायालयाचा निर्णय हा त्यांनी विशेष हस्तक्षेप करून रद्द करण्यात आला. आणि मग रखमाबाई आणि दादाजींचा विवाह रद्द करण्यात या ठिकाणी भूमिका घेतली गेली. आणि मग राणी विक्टोरियाच्या हस्तक्षेपामुळं या दोघांचा विवाह रद्द केला गेला. आणि मग रद्द केल्यानंतर काय झालं बघा. सर 1888ला दादाजी भिकाजीसोबत एक करार केला गेला, ज्यामध्ये रखमाबाईनं 2000 रुपये या दादाजी भिकाजीला द्यायचं आहे. 2000 रुपये दादाजी भिकाजीला द्यायचं आणि मग त्यानुसार त्या दादाजी भिकाजींनी कोर्टातील केस माघारी घ्यायची. दादाजी भिकाजी म्हणत होता की माझा विवाहामध्ये खर्च झालेला आहे, तो खर्च मला द्या, मी कोर्टातली केस या ठिकाणी माघार घेतो. मग 2000 रुपये द्यायचं ठरलं गेलं. लक्षात घ्या, रखमाबाईनं 2000 रुपये त्या दादाजीला दिलं. दादाजीनं 2000 रुपयाचं काय केलं, तर दादाजीनं या 2000 रुपये घेऊन दुसरा विवाह थाटामाटामध्ये लावला, स्वतःचा दुसरा विवाह केला. पण रखमाबाई मात्र या ठिकाणी विवाहाच्या बंधनात न अडकता त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं असं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि ते वैद्यकीय शिक्षण म्हणजेच डॉक्टर ऑफ मेडिसिनचं शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी विदेशात लंडनमध्ये या ठिकाणी जात आहेत असं पाहायला भेटतं. आणि मग इथं आपल्याला दिसून येतं की या सगळ्या प्रकरणामुळं सर 1891ला एक दुसरा कायदा या ठिकाणी संमत करण्यात आला. तो त्याच कायद्याला आपण दुसरा विवाह संमती विधेयक या नावानं या ठिकाणी संबोधतो. तर हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला या ठिकाणी ही पार्श्वभूमी या दुसऱ्या विवाह संमती विधेयकाची आपल्याला पाहायला भेटती. दुसरा विवाह संमती विधेयक या रखमाबाई प्रकरणामुळं संमत झालेला आहे, ज्यामुळं मुलीचं विवाह योग्य वय हे 10 आधी होतं, ते 10 नंतर त्या ठिकाणी 12 करण्यात आलेलं आहे असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतं. तर एकूण 3 विवाह संमती विधेयक ब्रिटिशपूर्व काळामध्ये झालेले आहे असं आपल्याला दिसतं. तर कोणते कोणते 3 विवाह संमती विधेयक आहे, तर एक जे आहे ते आपल्याला सन 1860ला एक विवाह संमती विधेयक पाहायला भेटतो, ज्यामध्ये मुलीचं विवाह योग्य वय हे 10 वर्ष या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 10 वर्ष होतं 1860ला. त्यानंतर या कायद्याच्याद्वारे 1891ला 12 केलं गेलं आणि पुढे 1930 शारदा ॲक्टच्यानुसार 14 हे मुलीचं विवाह योग्य वय बनवण्यात आलं असं आपल्याला पाहायला भेटतं. पुढं आता पाहूया त्या जनार्दन रखमाबाई सावेंचं किंवा राऊत यांचं शैक्षणिक कार्य काय होतं ते पाहूया. आता बघा, सन 1889ला यांनी या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले आणि तिथं ते लंडन स्कूल फॉर मेडिकल फॉर वुमन या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला. लंडनमध्ये त्यांचा परिचय तिथं मग पंडिता रमाबाई होत्या, त्याचबरोबर इन्वा मॅक्लिन होत्या, हेनरिएटा म्युलर या ठिकाणी होत्या, यांच्यासोबत आला. लंडनमध्ये असतानाच रखमाबाई राऊत यांनी दंतशास्त्र आणि
स्त्रीरोग चिकित्सा यांचा अभ्यास केलेला आहे. बाळंतपणाचं शास्त्र व बाळंतपणातल्या पदव्या खूप महत्त्वपूर्ण लक्षात घ्या. मोस्ट IMP करा याला. त्यांचा PhD चा प्रबंध काय होता, MD डॉक्टर ऑफ मेडिसिन ज्या त्या बनल्या त्यावेळेस त्यांचा प्रबंध काय होता, प्रबंधाचं नाव आयोग या ठिकाणी विचारू शकतो. तर बाळंतपणाचं शास्त्र व बाळंतपणाच्या शस्त्रक्रिया या प्रकारचा त्यांचा हा आपल्याला या ठिकाणी डॉक्टर ऑफ मेडिसिन मध्ये पदवी घेण्याचा हा या ठिकाणचा विषय होता. पुढे बघा, रखमाबाईंनी शेवटची परीक्षा या ठिकाणी दिली ऑन जॉईंट बोर्ड ऑफ द कॉलेज ऑफ द फिजिशियन अँड सर्जन ऑफ एलिनबरा अँड ग्लास्को यामध्ये स्कॉटलंड संस्थेत दिली व त्या परीक्षा देखील त्या उत्तीर्ण झाल्या. म्हणजे वैद्यकीय शिक्षणाचा त्यांचा प्रवास हा अत्यंत छान पद्धतीने झाला. त्यांनी बाळंतपणाचं शास्त्र आणि बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया याच्यावर त्यांनी या ठिकाणी डॉक्टरेट मिळवलेली होती, हे लक्षात असू द्या. पहा, इथं जर पाहिलं तर यापूर्वी आनंदीबाई जोशी या त्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत की ज्यांनी या प्रकारचं MD चं शिक्षण घेतलं होतं विदेशामध्ये जाऊन. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी होत्या. मात्र रुग्णांवर या ठिकाणी सेवा, भारतात येऊन सेवा करणारं श्रेय कोणाला मिळालं तर या ठिकाणी रखमाबाई सावे यांना. कारण आनंदीबाई जोशींचं पाहायला भेटतं 22व्या वर्षीच या ठिकाणी निधन झालेलं आहे. मात्र रखमाबाई सावे ज्या होत्या त्यांना मात्र तेवढं आयुष्य मिळालं आणि मग त्यांनी भारतात येऊन या ठिकाणी सेवा केलेली आहे. मग भारतातलं कार्य पाहूया आपण. सन 1894ला त्या भारतात आल्या. रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत कोणी दिली होती, डफरिन फंड होता बघा, लेडी डफरिन त्यांनी एक फंड उभा केला होता. भारतात न विदेशामध्ये ज्या महिला जात आहेत शिक्षणासाठी त्यांच्यासाठी हा फंड होता, त्याला लेडी डफरिन फंड म्हटलं जातं. तर या डफरिन फंडामार्फत त्यांनी दिल्ली, मुंबई, सुरत, बडोदा, मद्रास या ठिकाणी 7 रुग्णालये या ठिकाणी स्थापन केलेली होती असं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर 7 रुग्णालये त्यांनी तिथं या ठिकाणी स्थापन केलेली होती. भारतात आल्यानंतर रखमाबाईंनी सर्वप्रथम मुंबईतील कामा हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर कामा हॉस्पिटलमध्ये हाऊस सर्जन या पदावर 6 महिने काम केलं. त्यानंतर ते सुरतमध्ये घेतात जातात शेठ मोरारभाई ब्रजभूषणदास माळवी हॉस्पिटलमध्ये, त्या मेडिकल ऑफिसर या पदावर काम करतात. त्यानंतर राजकोटच्या मेडिकल कॉलेजमध्ये देखील ते काम करताना या ठिकाणी दिसतात. म्हणजे पाहायला भेटतं भारतातली पहिली महिला जी रुग्णांवर मोफतपणे इलाज या ठिकाणी करते, या सेवा करते पाहायला भेटतं. स्त्रियांना लिहिता वाचता यावं या एवढं तरी शिक्षण घ्यावं यासाठी त्यांनी स्त्रियांचे वर्ग देखील चालवले. म्हणजे स्त्री शिक्षणाचा पण पुरस्कार या ठिकाणी रखमाबाईंनं केलेला आहे असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. कधीच भारतीय पाठ्यपुस्तकांमधनं रखमाबाई सावेंबद्दल बोललं नाही गेलं तर त्याची इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी एकदम छान पद्धतीने पाहतो बघा. आता बघा, रखमाबाईंनं स्त्रियांना धार्मिक पुस्तकं वाचण्यासाठी एकत्र केलं आणि धार्मिक पुस्तकं वाचण्यासाठी एकत्र करून तिथं एक समाजाची स्थापना केली. त्या समाजाचं नाव होतं वनिता समाज. इतर उपक्रमासोबत विधवा आश्रम आणि अनाथ आश्रम हे या ठिकाणी वनिता आश्रमाचं मुख्य कार्य होतं. म्हणजे धार्मिक पुस्तकं वाचण्यासाठी एकत्र करायचं आश्रमामध्ये आणि त्यासोबत विधवा आश्रम आणि अनाथ आश्रम. याशिवाय दर रविवारी आयरिश मिशनमध्ये, आयरिश मिशन जे होतं ख्रिस्ती मिशनांचं, आयरिश मिशनमध्ये पण ते रुग्णांवर मोफत इलाज करण्यासाठी या ठिकाणी जात होते. तर सेवा करायची निस्वार्थ भावनेचं व्रत त्यांनी या ठिकाणी घेतलेलं होतं. पुढे 1907 रोजी रमाबाई रानडे, बघा रानड्यांची दुसरी पत्नी जी आहे रमाबाई रानडे, तर त्या रानड्यांच्या रमाबाई रानड्यांच्या अध्यक्षतेखाली सुरतमध्ये भरलेल्या अखिल भारतीय महिला परिषद या ठिकाणी सुरतमध्ये भरलेली होती रमाबाई रानडे यांच्या नेतृत्वाखाली. त्या म्हणजे रमाबाई रानडे त्याचे अध्यक्ष होते आणि त्याचे सेक्रेटरी हे या ठिकाणी रखमाबाई राऊत होते, हे लक्षात असू द्या. तर 1907 साली अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षस्थानावर रमाबाई रानडे होत्या, तर त्याच्या सेक्रेटरी रखमाबाई राऊत होत्या, हे पाहायला भेटतं. पुढं आपल्याला दिसतं त्यांनी राजकोट येथे रेड क्रॉस मिशनची स्थापना केलेली आहे. राजकोटला त्यांनी रेड क्रॉस मिशन देखील स्थापन केलेलं आहे असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतं. पुढं काय बघा, पहिल्या महायुद्धादरम्यान इंग्रजी आणि भारतीय सैनिकांवर उपचार करण्यासाठी रेड क्रॉस मिशन
या ठिकाणी पाठवलं गेलं होतं. बघा, हे इम्पॉर्टंट आहे बरं का. कारण काय, बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रकारचे प्रश्न विचारले जातील की पहिल्या महायुद्धाच्या माध्यमातनं ब्रिटिशांनी कोणतं मिशन या ठिकाणी पाठवलेलं होतं रुग्णांवर मोफत इलाज करण्यासाठी, तर रेड क्रॉस मिशन. लक्षात घ्या, या रेड क्रॉस मिशनमध्ये सगळे डॉक्टर होते आणि यामध्ये याचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर एम ए अन्सारी. लक्षात घ्या, डॉक्टर एम ए अन्सारी, या एम ए अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली हे रेड क्रॉस मिशन, हे पहिलं महायुद्ध जे 1914 ते 1918 दरम्यान झालं, त्या दरम्यान या ठिकाणी एम ए अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली रेड क्रॉस मिशन पाठवलं गेलं, मेडिकल मिशन पाठवलं गेलं. आणि या मिशनचा एक डॉक्टर म्हणून रखमाबाई राऊत होत्या, त्या पण या ठिकाणी आपल्याला या मिशनमध्ये सहभागी होत आहेत असं पाहायला भेटतं. त्याबद्दल रेड क्रॉस मिशनद्वारे त्यांना सन्मान देखील केलं. त्यांनी विज्ञान विषयासाठी महिलांचे वर्ग चालवले. कामठीपुरा इथे महिलांसाठी आरोग्यविषयक व्याख्यान दिलं. आता कामठीपुरा जर आपण पाहिलं, तर कामठीपुरा मुंबईमध्ये जर आपण पाहिलं, तर यामध्ये काय आहे, तर इथं आपल्याला दिसतं की इथं वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. तर इथं ज्या स्त्रिया आहेत, ज्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्या आरोग्याकडे विशेषतः दुर्लक्ष केलं जातं बघा. आणि त्यामुळं या वेश्या महिलांसाठी देखील आरोग्यविषयक व्याख्यानं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत असं पाहायला भेटतं. म्हणजे अत्यंत निस्वार्थीपणे यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. तरी दुर्दैव असं या देशाचं की यांचं नाव भारतीय इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेलेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळं खास करून मुद्दा म्हणून आज आपण यांच्यावर या ठिकाणी एक लेक्चर या ठिकाणी केलं, की जेणेकरून सर्व भारतीयांना व सर्व आपल्या विद्यार्थ्यांना यांच्याबद्दलची माहिती मिळावी. पुढं बघा, सुमारे 60 वर्ष सेवा केली. 60 वर्ष सेवा केल्यानंतर 25 सप्टेंबर सन 1955 मुंबईमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. तर या अशा प्रकारच्या रखमाबाई जनार्दन सावे, म्हणजेच रखमाबाई राऊत यांचं या ठिकाणी कार्य आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. मित्रांनो, अनअकॅडमीच्या प्लसच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्ही या, मोठ्या संख्येनं या ठिकाणी या. समोरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे, त्या लिंकवर या ठिकाणी जावा आणि त्या लिंकवर जाऊन तुम्हाला संतोष सी लायू हा रेफरल कोड या ठिकाणी यूज करायचा आहे. या प्रकारचा रेफरल कोड जर तुम्ही यूज केला की तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल आणि अनअकॅडमीच्या या प्लसच्या ऑफरवर तुम्ही या ठिकाणी विचार करा. प्लसच्या ऑफरचा या ठिकाणी बेनिफिट उचला, कारण 24 महिन्यांच्या प्लस सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 3 महिने या ठिकाणी मोफत भेटत आहेत आणि त्याचबरोबर 12 महिन्यांवर तुम्हाला 2 महिने मोफत भेटत आहेत आणि अत्यंत कमी फी. बघा ना, 9405 मध्ये 1 वर्ष. जनरली पुण्यामध्ये जर पाहिलं तर पुण्यामध्ये आला तर 50,000 रुपये क्लासची फी असती, तर ती क्लासची फी आणि एकूणच पुण्यामध्ये जे तुमचं राहणं खाण्याचा फी, त्याचे साधारणतः 1 लाख रुपये, म्हणजे 1.5 लाख रुपये तुम्हाला खर्च करावे लागतात. इथं तुम्हाला केवळ 9405 रुपयामध्ये तुम्हाला या प्रकारचं ऑनलाईन घरी राहून, घरची भाकर खाऊन, घरच्या संपूर्ण परिवारात राहून तुम्हाला एम पी एस सीची तयारी करता येऊ शकते. या प्रकारचं आजचं लेक्चर आपण या ठिकाणी पाहिलं. समोरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन लिंक दिलेली आहे. ज्यांनी ॲडमिशन घ्यायचं, त्यांनी संतोष सी लाईव्ह हा रेफरल कोड यूज करून ॲडमिशन घ्या. आज आपण मित्रांनो या ठिकाणी रखमाबाई सावे राऊत यांच्यावर या ठिकाणी काम केलं. उद्या पण आपण असंच 1 वाजता या ठिकाणी काम करणार आहोत नवा टॉपिकवर, नवीन अनसंग असणारे या ठिकाणी सुधारकांवर आपण या ठिकाणी काम करणार आहोत.